सांगलीचे विद्यमान खासदार आणि चालू लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तरी येणारी निवडणूक खासदार संजय पाटलांच्यासाठी नक्कीच सोपी नसल्याचं संकेत मिळत आहेत। आजच्या घडामोडीनुसार युवा नेते विशालदादा पाटील आणि गोपीचंद पडळकर या दोघांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित केलं आहे। त्यामुळे खासदार संजय पाटील यांच्या गोटात निश्चितच काळजीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे। खासदार संजय काका पाटील यांच्या तथाकथित एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षातील अनेकांनी उघड विरोध केला होता। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी 8-10 दिवस खासदारांचा चेहरा बघण्यासारखा होता। त्यांची देहबोली काही वेगळंच सांगत होती। गेल्या 5 वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षात जी दंडेलशाही दिसत होती ती उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच्या 8-10 दिवसांमध्ये दिसली नाही। मात्र एकदा का भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा खासदारांच्या बोलण्याचा नूर बदलला आहे। त्यांची संघ आणि जंगाची भाषा सुरू केली आहे। त्यांच्या गेल्या 5 वर्षातील एकाधिकारशाहीला भारतीय जनता पक्षातील आमदारासह अनेक जण कंटाळलेले आहेत हे काही लपून राहिलेलं नाही। आता जरी पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने एकोप्याचे वातावरण दाखवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात असलेली नाराजी कशात रूपांतरित होणार याबाबत उत्सुकता लागली असतानाच वसंतदादाचे वारसदार विशाल पाटील आणि धनगर आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या गोपीचंद पडळकर या दोघांनीही लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा जवळपास पक्का निर्धार केला आहे। त्यामुळे ही निवडणूक भाजपमधील काही जण किती एकतर्फी असल्याचे सांगत असले तरी राजकीय जाणकार मात्र आता बदल घडण्याचे अंदाज वर्तवत आहेत।